भारतीय जनता पार्टी पनवेल महापालिका युवा मोर्चा अध्यक्षपदी दिनेश खानावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील नियुक्तीपत्र भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिनेश खानावकर यांना गुरुवारी प्रदान केलं. यावेळी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, अमर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेवक अमर पाटील यांनी दिनेश खानावकर यांना पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. खरंतर आपल्याकडे जे जे तालुका आहे, म्हणजे मंडल म्हणतो आपण त्यांना, त्या तालुक्याचा अध्यक्ष असतो. पण पनवेल तालुका आता इतका मोठा झाला की ग्रामीण भागाचा एक आणि पनवेल महानगराचा एक असे दोन अध्यक्ष आपण बनवावे असं या ठिकाणी आमचं सगळ्यांमध्ये ठरलं. आणि म्हणून पंचायत समितीचा सदस्य भूपेंद्र पाटील याची पनवेल तालुका ग्रामीणच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी आपण नेमणूक केली आणि दिनेश खानावकर यांची पनवेल महानगरपालिका ज्याच्यामध्ये 20 वॉर्ड येतात, या 1 ते 20 वॉर्डाच्या जवळपास 8 लाख लोकसंख्या असलेल्या या परिसराची युवा मोर्चाची जबाबदारी ही दिनेश खानावकर ही तुमच्यावरती देण्यात आली आहे. मी तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. युवा मोर्चा अध्यक्षपदी दिनेश खानावकर यांची निवड सन्माननीय रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमितजी घाग यांच्या नेतृत्वाखाली व आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनात श्री दिनेश खानावकर यांची आज अध्यक्षपदी निवड केलेली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये युवा मोर्चाला सक्षम असं नेतृत्व दिनेश खानावकर यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे आणि युवा मोर्चा अधिकाधिक बळकट व्हावा यासाठी दिनेश खानावकर यांच्यावरती आज ही जिम्मेदारी आपण आज सुपूर्द केली आहे. त्याबद्दल दिनेश खानावकर यांचं मी मनापासून अभिनंदन. वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टी पनवेल महापालिकेच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी दिनेश खानावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिनेश खानावकर यांचं शुक्रवारी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आहे. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते YT देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, OBC सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, सचिन दुर्गे, अशोक साळुंके, नंदू म्हात्रे, समीर गोंधळी, रोहन मडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.